पाऊस वारा मोर पिसारा या गाण्यातून फुले। चेंबूरच्या आदर्श शाळेमधील इयत्ता 7वी अ चा वर्ग सुरू आहे। रोज सकाळी 11 वाजता झूम ॲप वर ही शाळा भरते। क्लास टीचर आहेत जालिंदर सरोदे सर। सर्वांची ही अशी ऑनलाईन हजेरी घेतात आणि ऑनलाईन शाळेला मोबाईलवरून सुरुवात होते। आज झूम क्लासमध्ये 35 विद्यार्थी हजर आहेत। या वर्गात एकूण 60 विद्यार्थी शिकतात। त्यांच्यापैकीच 3 विद्यार्थी आहेत अरमान बडोरिया, दिव्या तपासे आणि आरिफ सय्यद। अरमान बडोरिया चेंबूरमध्ये एका इमारतीत राहतो। त्याच्या वडिलांचं चपलांचं शोरूम आहे। त्याच्याकडे स्वतःचा मोबाईल फोन आहे आणि तो रोज न चुकता शाळेत हजेरी लावतो। दिव्या तपासे चेंबूरच्याच एका चाळीत राहते। तिचे वडील ड्रायव्हर आहेत आणि तिच्या वडिलांचा मोबाईल तिला अधूनमधून शाळेसाठी वापरता येतो। आरिफ सय्यद वत्सलाताई नाईक नगर झोपडपट्टीत तो राहतो। त्याचे वडील नारळ पाण्याचा व्यवसाय करतात। त्याने अजूनपर्यंत ऑनलाईन शाळेचं तोंडही पाहिलेलं नाही। मोबाईलवर शिकायला मिळणार म्हणून अरमान पहिल्यापासूनच खूप खुश होता। अभी मैं ऑनलाइन क्लासेस अटेंड कर रहा हूँ। मेरे पास नया फ़ोन आया है ऑनलाइन क्लास अटेंड करने के लिए। कभी कभी नेटवर्क का इशू और वीडियो रुकने का इशू होता है। स्कूल में ना सामने सामने कुछ भी डाउट हम क्लियर कर सकते टीचर से। ऑनलाइन में उतना नहीं हो पाता और हमें जो डाउट होते हैं वो भी हम नहीं पूछ पाते ऑनलाइन की वजह से, क्योंकि टीचर हमें म्यूट रखती है इस वजह से। स्कूल में और भी चीजें होती है, एक्टिविटीज होती है, तो फिर वो सब आप लोग मिस कर रहे हो? बहुत। क्या क्या मिस कर रहे हो? पहले तो स्पोर्ट्स, फिर दोस्त, फिर ऊपर से ड्राइंग। 4 महीने से दुकान बंद पड़ी है। दुकान में कुछ धंधे वगैरह है नहीं। यहाँ के वर्कर लोग भी बहुत परेशान है। एक तो बच्चे लोगों को मोबाइल लेने में भी हमारे को दिक्कत हुई है। पहले सेकेंड मोबाइल लेके आया था मैं, फिर उसमें बच्चे को समझ नहीं आ रहा था, फिर थोड़ा एडजस्ट किया, फिर वो नया मोबाइल ला के दिया हूँ। अरमानच्याच वर्गात असणाऱ्या दिव्याला मात्र ऑनलाईन शिकण्याची वेगळीच समस्या भेडसावतीये। चाळीतल्या 10x10 खोपट्यासारख्या खोलीत ती राहते। तिच्या घरात फक्त तिच्या वडिलांकडेच मोबाईल आहे। वडील ड्रायव्हर असल्याने गुगल मॅप वापरण्यासाठी त्यांना मोबाईल घेऊनच कामावर जावं लागतं। मग त्या दिवशी दिव्याचा अभ्यास होत नाही। माझे डॅड जेव्हा कामाला जाता तेव्हा मला दिक्कत येत राहते की ऑनलाईन क्लास नाही होणार आज। तर माझा भाऊ पण आहे, मग त्याचा ऑनलाईन क्लास पण नाही होत। तर म्हणजे ते ऑनलाईन क्लास झाल्यावर होमवर्क तर येता, तर आम्ही होमवर्क करतो मग साईडला होतो। आपल्याकडं जे आहे त्याच्यामध्येच आपण खुश राहायचं। परिस्थिती मोबाईल एकच आहे आणि त्यांना कसं जॉबला जावं लागते। लगेच त्यांच्या टायमिंग काही टायमिंगमध्ये सडनली फोन आला की लगेच त्यांना जावं लागते। मग पप्पा शिक्षण आहे माझा, मग बेटा कामाला पण जायला पाहिजे ना, मग ते आल्यावर विचारतात, मग ते करून घेतात मुंबई। पण कसं मोबाईलमध्ये प्रॉब्लेमच येते। आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या आरिफ सय्यदचीही खूप स्वप्न आहेत, पण त्याला परिस्थितीची साथ नाही। झोपडपट्टीच्या पहिल्या मजल्यावर आरिफचं कुटुंब भाड्यानं राहतं। 4 पावलांवर घरातलं किचन, किचनच्या एका बाजूला साड्यांनी झाकलेली मोरी आणि दुसऱ्या बाजूला एक कपाट। कपाटाला लागून ठेवलेलं आरिफचं दप्तर आणि त्या इवल्याशा घरात राहणारं 8 जणांचं कुटुंब। पण ऑनलाईन शाळा कशी भरते हे त्याला एकदाही पाहता आलेलं नाही। त्याच्या घरी ना मोबाईल आहे ना इंटरनेटची सुविधा। मेरे घर पे ना लैपटॉप है, ना फ़ोन है, ना इंटरनेट है, करके मैं पढ़ाई नहीं कर पा रहा हूँ। मेरे घर पे सिर्फ एक ही फ़ोन है, वो पप्पा के पास काम पे जाते करके पप्पा के पास रहता है, करके मैं अटेंड नहीं कर पा रहा हूँ क्लास। मेरे को पढ़ाई करने नहीं मिल रहा है, इसके लिए मेरे को बहुत बुरा लगता है। मेरे को भी पढ़ाई करने का है, बहुत नुकसान हो रहा है। मेरे दोस्त लोग सब पढ़ रहे, मैंने मेरे को नहीं मौका मिल पा रहा है करके, मेरे को पढ़ाई करने नहीं हो रहा है। एक मोबाइल है मेरा, बटन वाला है वो, कभी भी बंद रहता हो ज़्यादा। परेशानी तो है घर में, भाड़े पे रहते हम लोग, 3-4 महीने का भाड़ा भरना पड़ता है, ऐसा परेशानी तो बहुत है ये कोरोना की वजह से।
कोरोनाच्या काळात सर्वांसाठी असलेलं समान शिक्षण ऑनलाईन शाळांमधून सर्वांनाच परवडेल का? हा सवाल कळीचा बनलाय. त्यामुळे शाळा गळतीची भीतीही व्यक्त होते. खरं तर शाळेला नॉन सॅलरी ग्रँट कित्येक वर्ष सरकारने दिलेली नाहीये. शाळेकडे शाळा चालवायला पैसे नाही आहेत. शाळा कशा सुविधा उपलब्ध करणार ही जबाबदारी सरकारची आहे. कारण RTE कायद्यानुसार भौतिक सुविधा शिक्षणाच्या पुरवण्याची जबाबदारी कायद्याने सरकारवर टाकली. ऑनलाईन शिक्षण सुरू झाल्यानंतर समाजातील शैक्षणिक विषमता पराकोटीला पोहोचल्याचं दिसून येत आहे. एकाच शाळेत एकाच वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांमध्येही शैक्षणिक भेदभाव केला जातोय. ऑनलाईन शिक्षण परवडत नसल्याचं मूळ कारण गरिबी असली तरी सुद्धा शिक्षण हक्क कायद्यानुसार सर्व विद्यार्थ्यांना समान शिक्षण घेण्याचा अधिकार आहे, पण याची पूर्तता करण्यात सरकार अपयशी ठरतंय. दीपाली जगताप, BBC News मराठी, मुंबई.